सगळे जणांची ही साहेबांची जी राहिलेली अधुरी स्वप्न आहेत ही मी पूर्ण करण्याचं सगळ्यांना वचन दिलेलं आहे, त्या आधारावरती मी निवडणूक जिंकणार आहे। चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत। उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची वेळ आहे, म्हणूनच आपण बघतोय की भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप या आजच्या प्रचारासाठी बाहेर पडतायत, मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे। अश्विनी जगताप आत्ता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काही अवघे काही तास उरलेले आहेत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी, काय नियोजन तुम्ही आज केलेलं आहे, कारण खूप कमी वेळ राहिलेला आहे। आज सगळ्यांच्या घरोघरी जाऊन आम्ही गाठीभेटी घेत आहोत, आज असं नियोजन आहे आमचं सगळ्यांचं। आणि प्रत्येकाला जे काय साहेबांनी विकास केलेला तो आहेच, तर सगळ्यांच्या जवळ लोकांच्या कार्यकर्त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन आमच्या गाठीभेटी आहेत। आज कधी असा विचार केला होता की ही पोटनिवडणूक लागल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात दिग्गज नेते तुमच्या पाठीशी उभे राहतील, अख्खी जनता जी आहे ती तुमच्या पाठीशी उभी राहिल्याचं आम्ही पाहतोय या प्रचारादरम्यान? नेहमी जनतेचं भाऊंवरती खूप प्रेम होतं, नेहमी जनता ही भाऊंच्या पाठीशी उभीच असायची, कारण रोजचे रोज साहेब एवढे आजारी असताना सुद्धा लोक इतकी यायची दवाखान्यामध्ये की आम्हाला तेव्हा पोलीस बंदोबस्त ठेवायला लागायचा की साहेबांना भेटायला। आणि दिग्गज नेते तर सगळेजण अगदी असं नाही की कुठला नेता आला नाही आणि कुठला नेता भेटला नाही, अगदी गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस हे ते सगळे रोजच्या नेहमी अपडेट घेत होते साहेब बरे आहेत का नाही, त्यामुळं कुणी पाठीशी उभं राहणार नाही असं कधी वाटलंच नाही की सगळेजण आमच्या तेव्हापासून पहिल्यापासून आमच्या पाठीशी आहेत सगळेजण। तर तुमच्या आयुष्याची ही नवी सुरुवात आहे राजकारणात, तुमचं हे पहिलंच पाऊल आहे, पहिलीच तुम्ही निवडणूक या ठिकाणी लढताय। आजपर्यंत जे दिग्गज नेते भाऊंसोबत संवाद साधायचे, आज ते तुमच्याशी संवाद साधतायत, काय शिकायला मिळतंय तुम्हाला या निमित्तानं? सगळेजण मला माझ्या मोठ्या भावासारखे आहेत, त्यामुळं सगळ्यांशी तशी घरी यायचे त्यामुळं सगळ्यांशी ओळख ही होतीच, त्यामुळं असं वेगळं असं काही वाटत नाही आहे। सगळ्यांचं सगळेजणं वहिनी म्हणून मला संबोधायचे आणि आज मी त्यांची धाकटी बहीण झाल्यासारखं झालेलं आहे। अगदी सगळेजण व्यवस्थित विचारतात, विचारपूस करतात आणि एक विचारपूसेतून अगदी व्यवस्थित मला ट्रीट करतायत की काही कमी पडतंय का किंवा काय तुम्हाला वाटतंय का, अगदी अशा मायेनी सगळेजण माझ्याशी बोलतात। तर सुरुवातीला असं वाटत होतं की सहानुभूतीची लढाई आहे, विरोधकांनी मात्र तसा प्रचार जो आहे तो आता केला आहे की ही लढाई सहानुभूतीची नाही आहे, काय मुद्दे आज घेऊन जात आहे मतदारांपर्यंत, त्यांनी का तुम्हाला मतदान करावं, काय सांगताय तुम्ही त्यांना? खरं तर ही सहानुभूतीची लढाई अशी आहेच आहे, पण त्याच्याबरोबर ही साहेबांनी केलेला विकासाची लढाई आहे। विकास जो आहे तो साहेबांनी केलेला विकास आहे, तो अख्ख्या पिंपरी चिंचवडभर आहे। आणि साहेबांनी जो निर्णय मोठा पाठीमागे गेली 10 वर्ष सगळेजण शास्तीकर आणि अनधिकृत बांधकाम ह्यांनी सगळेजण ग्रस्त आहेत, हा मेन मुद्दा साहेबांनी जो सोडवलेला आहे त्याच्यावरती, आणि अगदी तळागाळातल्या लोकांची जी घरं वाचवलेली आहेत ह्याच्या हा मुद्दा मोठा मुद्दा असा आहे। आणि स्मार्ट सिटीच्या अंतर्गत योजनेमध्ये जेवढी कामं करता येतील, जेवढे रस्ते, पाणी, लाईट्स ह्या मूलभूत गरजा साहेबांनी सगळ्यांच्या पुरवलेल्या आहेत, त्या आधारावरती सगळेजणं मला निवडून देतील। आणि सगळेजणांची ही साहेबांची जी राहिलेली अधुरी स्वप्न आहेत ही मी पूर्ण करण्याचं सगळ्यांना वचन दिलेलं आहे, त्या आधारावरती मी निवडणूक जिंकणार आहे। तर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी जो विकास केलेला आहे तोच त्याच विकासाच्या जोरावरती मतदार मला मतदान करतील, आणि जे काम अपूर्ण राहिलंय ते पूर्ण करण्यासाठीच मी कटिबद्ध असेल असाही विश्वास त्यांनी या ठिकाणी मतदारांमध्ये जागवलेला आहे, त्यामुळे मतदार त्यांना मतदान करतील आणि त्यांना विजयी करून देतील असा विश्वास अश्विनी जगताप व्यक्त करतायत। कॅमेरामन विजय राऊत, नाजीमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।